दारुगड भये दारुगड. होम मिनिस्टर कोणाले बघ? होम मिनिस्टर चायला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोरनाच राहवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं माहेरचं नाव आहे कल्पना लिंगराजू पुतला आणि लग्नानंतरचं नाव आहे कल्पना भूषण वाघमान. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार मिस्टरांना कसं बोलवता? अहो इकडे या ना. अरे वा, अहो इकडे या ना. कुठलं बालपण तुमचं? मी प्रॉपर तारापूरचाच, तारापूर बोई सर. घरी कोण कोण? घरी आई वडील, ताई वगैरे. ताईंच्या लग्न झाले, आता आई वडील असतात घरी. आणि तुमचं बालपण? बालपण मी माझा बॉर्न प्लेस आहे कलकत्ता. कलकत्ता? कलकत्ता 24 परगना. हा, 92 मध्ये आम्ही इकडे आले तारापूरला. तारापूरला? हा, शिक्षण तिकडेच झालंय. कुठे? तारापूरला. तारापूरला कुठे? बोईसर एज्युकेशन सोसायटी, तिथेच बालपण. हो, हो. तुमची शाळा कुठली? सेवाश्रम विद्यालय. कुठे? बोईसरलाच आहे ती पण. बोईसरला? हो. तुमच्या घरी कोण कोण होतं? मी, माझी मोठी बहीण आणि माझा भाऊ आणि मम्मी पप्पा. अच्छा, एवढे सगळे. आता कुठे राहता तुम्ही? आम्ही इकडे गोराईला राहतात. गोराई? हा, दोघे जण पालघरला जॉब करतात म्हणून बोईसर मध्ये रूम रेंट वर घेतलाय. शाळेत असताना कसे होते तुम्ही? शाळेत मध्ये सर आमची कॉलेज म्हणजे ओळख झाली. FY ला असताना मी हिला पहिल्यांदा पाहिलेलं. कसं काय पाहिलं? म्हणजे असंच रिसेस मध्ये तिला मी पाहिलं. मग तेव्हा म्हणजे माझी काही जशी ओळख तर नव्हती सगळ्यापासून. मग नंतर नंतर हिच्या फ्रेंड लोक, म्हणजे मी NCC मध्ये होतो सर. NCC? हा, मी NCC मध्ये होतो. आमची परेड वगैरे चालायची ना, तर हिने पण NCC जॉईन केलेलं नवीनच. तुम्ही का केलं? ऍक्च्युली तिकडे कॅम्प जायला भेटतं म्हणून मी NCC जॉईन केलेला. कॅम्पला जायला भेटतं कारण की माझे मम्मी पप्पा एवढे स्ट्रिक्ट आहे, कधी बाहेर जायला भेटतच नव्हता म्हणून मी NCC जॉईन केलं. म्हणून NCC जॉईन केलं. बरं केलं, कॅम्पला जायला मिळेल. काय नाही, मी स्टार्टिंगमध्ये जॉईन केलं, नंतर मी NCC मध्ये खूप स्ट्रिक्टली रुल्स फॉलो करावे लागतं म्हणून नंतर मी NCC सोडून NSS जॉईन केलं. ते बरं असतं, NSS बरं असतं. बरेच कॅम्प पण असतात आणि शिक्षण पण होतं आणि शिकता येईल. NSS जॉईन केलं मी. मग पुढे? मी सेकंड इयरला होती तेव्हा ह्यांना मी फर्स्ट टाइम पाहिलेला. कसं काय? ऍक्च्युली माझी एक फ्रेंड होती प्रीती नावाची, ती ह्यांची खूप चांगली फ्रेंड आहे. ती पण NCC मध्ये एकत्रच होते. तिच्यामुळे आमची ओळख झाली स्टार्टिंगमध्ये. मीन्स ह्यानं फर्स्ट टाइम पाहिलं तर हे पण मला बघून शॉक झाले की माझ्या कॉलेजमध्ये ही शिकते आणि मी पहिल्यांदा बघितला, कारण की मी रेग्युलर कॉलेज जॉईन नाही करायची. तुम्ही नाही जायची? नाही. तुमचं काय झालं, तुम्हाला काय शॉक बसला ह्यांना बघून? शॉक नाही हो, ऍक्च्युली मी हिला पाहिलं तर मी म्हणजे मित्रांना विचारलं की आपल्या कॉलेजमध्ये आहे का ही मुलगी. मग त्यांनी सांगितलं हां वाटतं. मग जी फ्रेंड आहे ना प्रीती म्हणून, ती NCC मध्ये आम्ही एकत्र होते. मग ती म्हणजे माझी ज्युनियर ना. मग मी तिला विचारलं की ही आपल्या कॉलेजमधली आहे का? बोलते हो. मग तेव्हा आमची, मग हिच्याशी मी फर्स्ट टाइम फ्रेंडशिप डे असतो ना, तोपर्यंत तुम्ही यांना बघितलं नाही? केव्हाच नाही पाहिलेलं मी. कॉलेजमध्ये आलेल्या सगळ्या मुली तुम्हाला माहिती होत्या? नाही सर, तसं नाही. ऍक्च्युली सर ह्याच माहीत नव्हत्या, बाकीच्या माहिती होत्या असं होतं ना? नाही नाही, ऍक्च्युली 12वीनंतर माझं शिक्षण दुसरीकडे झालेलं आणि FY पासून मी तिकडे ऍडमिशन घेतलं मेन म्हणजे. हा, मग तेव्हा फर्स्ट टाइम मीला पाहिलेलं तिकडे कॉलेजमध्ये. मग कसा कसा स्वभाव कसा होता? स्वभाव काय, पहिले तर सुरुवातीला पाहिलेलं तर आता कोणत्या पण मुलीला आपण सुरुवातीला पाहिलं तर आपण तिचा स्वभाव तर आपला काय आहे तो समजणार नाही ना. फ्रेंडशिप केल्याशिवाय समजणार नाही. मग फ्रेंडशिप डेच्या दिवशी मग हिला मग मी म्हणजे प्रॉपर गेली, हिने डायरेक्ट नाही सांगितलं काय झालं. ऍक्च्युली माझ्या फ्रेंड्स आहे मोस्टली गर्ल्स आहे, हे माझे फर्स्ट बॉयफ्रेंड आहे. मग काय झालं? काय पण काय नाही, मला आवड, मला नाही आवडत. मी आवडतात आधी नाही आवडायचे. नाही आवडायचे? का नाही आवडत? काय नाही, तेच स्टार्टिंग मध्ये भेटले तर मोस्टली सेम डायलॉग असते. काय डायलॉग? कल्पना नाव ऐकलंय मी, मला खूप आवडतो. अच्छा, हा सगळं टिपिकल डायलॉग. कल्पना मी ऐकलंय, मला खूप आवडतो असं.
काय हो काय 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 डायलॉग मारला होता काय नाही हो काय नाही हो काय बोला आता डायलॉग वगैरे काय नाही म्हणजे तसंच मी तुला सांगितलं की हा नाव वगैरे विचारलं तिला आणि फ्रेंडशिपच्या दिवशी मी तिला म्हणजे प्रपोज केला की बाबा आपण फ्रेंडशिप करू शकतो का तर तिने सांगितलं आमच्या घरचे सर्व स्ट्रीक आहेत आमच्या घरी सर्व चालत नाही आणि मला इव्हन हे पण माहिती नव्हतं की म्हणजे जी कास्ट कोणती आहे मला वाटलं महाराष्ट्रीयनच असेल ना मग नंतर हिने सांगितलं की मला म्हणजे हिला मराठी तेव्हा बिलकुल यायचीच नाही म्हणजे एकदमच नाही यायची समजून घ्या बरोबर मग हिंदी म्हणूनच ही माझ्याशी म्हणजे टॉकिंग करायची नंतर मग मला समजलं की बाबा हे ते म्हणजे यांची कास्ट तेलुगू आहे म्हणून बरोबर तर मी सांगितलं काहीतरी डिफरंट कास्टच्या मुलीला जर का आपण म्हणजे प्रपोज केला आणि पटवलं वगैरे तर थोडं वेगळं काहीतरी व्हायचं ना मग तसं मग आमचं मग हिने पण NCC जॉईन केली काही दिवसानंतर तर मग आणखी फ्रेंडशिप चांगली झाली मग हिला फर्स्ट टाइम जेव्हा प्रपोज केला तर हिने डायरेक्ट सांगितलं आमच्याकडे हे सर्व चालत नाही आणि आमच्याकडे सर्व स्ट्रीक आहेत वगैरे असं तसं तुम्हाला टेन्शन नाही आलं महाराष्ट्रीयन मुलाबरोबर मैत्री करताना नाही स्टार्टिंगमध्ये टेन्शन आलं मला की ॲक्च्युली इकडचे कसे थोडे रफ अँड टफ असतात त्यांची लँग्वेज ह्यांनी NCC केलं आहे त्या NCC वाल्यांची पण थोडी लँग्वेज रफ अँड टफ असते रफ अँड टफ हां अच्छा तेच म्हणजे थोडं आधी डिफरंट वाटायचं नंतर सवय झाली जेव्हा मला माहिती पडलं हा हेच म्हणजे चांगले घरचे तेव्हा आमची फ्रेंडशिप चालू झाली तेलुगू बद्दल तुम्हाला काहीच माहिती नव्हतं मला काहीच माहिती नव्हतं नाही नाही मग त्यांच्याबद्दल कसं म्हणजे ते शांत असतात ॲग्रेसिव्ह असतात काही ॲक्च्युली हिला जेव्हा मी पाहिलं जेव्हा आमची म्हणजे बातचीत सुरू झाली बोलायला लागली आम्ही दुसऱ्यांशी तेव्हा मला याचा स्वभाव समजला की स्वभाव असा असा आहे म्हणून मग नंतर हे तर मला माहिती होतं की ह्यांच्या डिशेस म्हणजे एकदम स्पेशल डिशेस असतात कुठल्या डिश इडली ढोसा वगैरे उपमा वगैरे हे ते तुम्हाला आवडायचं हो आता पण आवडतं आता तर रोज बनवते ना व्हेरी फ्रेंडशिप होता होता नंतर आमचं मग हे झालं तिला मी सांगितलं बाबा मी जेव्हा जॉबवर वगैरे लागेल तेव्हा तू घरी सांग तुझ्या जेव्हा आपण सेटल हो व्यवस्थित तेव्हाच आपण म्हणजे हे पुढचं पाऊल घेऊ ना मग तसंच मग तिने पण घरी सांगितलं तिच्या मम्मीला वगैरे डायरेक्ट नंतर जेव्हा माझं झालं वगैरे सिलेक्शन मी पोलीसमध्ये आहे पोलीस तुम्ही मग कॅम्पला वगैरे कधी गेलात की नाही कॅम्पला मी NSS च्या कॅम्पला गेले आणि NCC कॅम्प हिने लगेच सोडलं ना हिने NCC लगेच सोडलं हिला म्हणजे पण मला सांगा पण NSS च्या कॅम्पला ह्या जेव्हा गेला तेव्हा तुम्ही पण गेले होते मी हिला भेटायला गेलेलो का कुठे NSS चा कॅम्प यांचा लागलेला म्हणजे आमच्याकडेच ते ऐना म्हणून ग्रामीण एरिया आहे तिकडे यांचा कॅम्प लागलेला 7-8 दिवसाचा तेव्हा म्हणजे आमची फ्रेंडशिप होतीच तेव्हा मग फोनवर माझं फक्त बोलणं वगैरे झालेलं आणि जेव्हा यांचा कॅम्प फ्रेंडशिप झाल्यानंतर ना हा फ्रेंडशिप झाल्यानंतर फ्रेंडशिप होण्यापूर्वी तुमची काय काहीच नाही काहीच एकमेकांना बघितलं नाही नाही भविष्यात असं काही घडेल असंही माहिती नाही माहिती होत नाही नाही तुम्हाला कधी वाटायला लागलं ह्यांच्याबद्दल तेव्हा ह्यांचा TY फिनिश झालेला तेव्हा कसं मी सेकंड इयरला होती आणि हे TY मध्ये होते TY कम्प्लीट झालेलं कम्प्लीट झालेला मी जेव्हा TY ला गेलेली आणि माझं TY कम्प्लीट झालं मी जॉबसाठी इकडे तिकडे म्हणजे माझं ट्राय चालू होत्या तेव्हा कसं रेग्युलर आपण कॉलेजला जातो म्हणजे एक दिवसांची सवय असते ना रूम बघायची वगैरे मग हिला फील होत असेल की बाबा काहीतरी मिसिंग आहे आज आले नाही मग मला कधीतरी फोन करायची मग तेव्हा आम्ही केव्हा तरी भेटायचो भविष्यातला कुठे करायचं आधी तर PCO ते कॉइन वाले PCO त्याच्या तेव्हा कुठे मोबाईल होते PCO ने फोन करायची पण तुमच्यापैकी पुढाकार कोणी घेतला प्रपोज कोणी कोणाला केला प्रपोज तर मीच केला तुम्ही कधी रोज डेच्या दिवशी गेलेला कॉलेजला असताना म्हणजे कॉलेज फिनिश झाला आणि ह्यांच्या वेळेस रोज डे म्हणजे कॉलेजमध्ये सेलिब्रेट असा डेज वगैरे तेव्हाला मी प्रपोज केलं तर हिने सांगितलं पहिले घरी विचारते नंतर मी तुम्हाला सांगेल आमच्या घरच्यांची पहिले मान्यता असली तरच आपण हे करूया नाहीतर मग आमच्यामध्ये कसं फार स्ट्रिक्टली असतं असं असं बरोबर मी सांगितलं तू विचारून घे घरच्यांना की असं असं मुलगा आहे म्हणून पण मग घरी विचारलं तुम्ही तेव्हा नाही तेव्हा नाही विचारलेलं कारण की हे सेटल नव्हते तेव्हा आणि माझे मम्मी पप्पाला सेटल मुलगा पाहिजे होता बरोबर आहे हा म्हणून मी नाही विचारलं मग हे कधी सेटल झाले हे आता सर माझी 2005 ला माझं TY कम्प्लीट झालं आणि माझी कंटिन्यू पोलिसामध्ये ट्राय चालू होती तेव्हा मला कॉल लेटर यायचं म्हणजे 2005 वेळेस मग त्याच्यानंतरपासून मग मला डायरेक्टली मग ऑनलाईन फॉर्म वगैरे भरून तर मी 4 भरत्या मारल्या आणि 4th भरतीमध्ये मी सिलेक्ट झालो पोलिसामध्ये हो मग तुम्ही पोलिसमध्ये जेव्हा सिलेक्ट झाले नोकरीला लागले त्यानंतर तुम्ही घरी सांगितलं हो मग घरी काय रिॲक्शन ॲक्च्युली जेव्हा ह्यांचं सिलेक्शन झालेलं तेव्हा मी कलकत्त्याला होती माझे पप्पा मला घेऊन गेलेले मुलगा बघायला लग्नासाठी सांगितलं हे काय बोलले तू फक्त फॉर्मॅलिटी साठी जा मुलगा बघ कोण म्हणाल हे
अच्छा हां, मग तुम्ही गेला? नंतर हो मी गेली, दोन तीन मुलगे पण बघितले तिकडे बघितले काय काय वा वा. आणि मग नंतर ह्यांचा फोन आला की माझं सिलेक्शन झालं म्हणून, तर मी दीदीला सांगितलं कारण की दीदी होती माझ्याबरोबर. नंतर मम्मीला सांगितलं आणि मी अवॉइड केला, जेवढे पण रिश्ते यायचे मी अवॉइड केला. मग तुम्ही कलकत्त्यावरून किती दिवसांनी आलात? मी आमचं रिझर्वेशन होता, 10-15 दिवसानंतर आली मी. आले 10-15 दिवस तुम्ही काय करत होते इकडे? काय नाही, माझं ते प्रोसेस चालू होती ना, ठाण्याला जा हे ते, त्याच्यामुळे चालू होतं सर्व काही. पण मग आल्या ह्या जेव्हा तेव्हा त्यांना आणायला गेला होता स्टेशन? नाही नाही, हिने मला फोन केला स्टेशनला, तर मी आले आहे त्या भोईसरला. मला वाटलं की बाबा घरीच आली काय, मग एवढं म्हणजे. पण नंतर काय भेटलो नंतर हिला बाहेर आणि सांगितलं असं तसं आहे करून. मग हिने पण मग घरी सांगितलं वाटतं, मम्मीला तर ऑलरेडी डाऊट होता तिच्या. मग घरी सांगितलं? हा मी मम्मीला सांगितलं, नंतर दीदी मम्मी. काय रिएक्शन? मम्मीचं रिएक्शन पप्पा, नंतर मम्मीने पप्पाशी गोष्ट केली, असं असं आहे तुम्ही एकदा भेटा. तर पप्पाने तर स्टार्टिंगमध्ये नाही सांगितलेला. बरोबर. हा कारण की दीदी माझी तिकडे आहे कलकत्त्याला, तर त्यांचा असा विचार होता की मी पण माझी माझं पण लग्न पण तिकडेच झालं पाहिजे कलकत्त्याला. तर आधीच तर नाहीच सांगितलं, तर हळूहळू सगळ्यांनी समजवलं, भावाने समजवलं थोडं, तर पप्पाने हा केलं. नंतर लग्न झालं तेव्हा दोन्ही घरांच्या संबंध. आता काय वाटतो, काय फरक असतो म्हणजे आंतरजातीय विवाहामध्ये काय असतं, काय 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 ऍडजस्ट करावं लागतं, तुम्हाला काय वाटतं? मला तर कसं आहे, मला तर मराठी येते बोलायला. येते? हा पण ह्यांना तेलुगू नाही येत. शिकवलं नाही तुम्ही? शिकवलं पण नाही. काय काय शिकवलं त्यांना? काय शिकवलं सांगा. दोन चार वर्ड्स आहेत ते येतात. कुठले? हा एवढं उच्च होऊ. हा काय 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 एवढं उच्च म्हणजे कसे आहेत ना, एपुढे उच्च नाही म्हणजे काय, मीन्स कब आहे, कब आहे. दुसरा एक वर्ड आहे लॉंग, असा लॉंग आहे तो की निनोनी तोटी छाला छाला प्रेमस्त नानू. म्हणजे काय? मी तुझ्याशी खूप खूप प्रेम करतो असं, म्हणजे तो वर्ड आहे. हा ह्यांचं ह्याच्यामध्ये सेंटेन्स आहे तेवढंच, बाकी तर मला काय असं येत नाही दुसरं. एवढंच येतं? हो. एवढंच शिकवलं तुम्ही त्यांना? तुम्हाला मराठीतले सगळे शब्द येतात पण ह्यांनी एवढेच शब्द शिकले. आता या ठिकाणी पहिला खेळ कुठला बघूया. त्या 10 सोंगट्या आहेत, तुम्ही या रेश जी आखली आहे त्याच्या अलीकडनं त्या सोडायच्या आणि त्या घरंगळत जाऊन या ग्लासमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 10 संधी आहेत, 10 संधीमध्ये 3 सोंगट्या गेल्या की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक सोंगटीला 200 रुपयाचं बक्षीस. तयार आहात तुम्ही? हो. घ्या खेळा. एक, दोन, तीन. चार. 1200. अभिनंदन, 1200 रुपयाचं बक्षीस. नमस्कार. इतका वेळ तुम्ही ऐकत होता हे बोलत होते, आता हे ऐकणार तुम्ही बोलायचं. मम्मी आप बोलिए. इनके पप्पा का थोड़ा डर था मेरे को कि ये क्या बोलेंगे करके, फिर इनको मैंने बोला तो ना बोले तो फिर मैं समझाई, लड़का समझाया और कलकत्ता में जो लड़की है लड़की भी समझाई और हमारे रिश्तेदारों को भी मैं बोली तो सब लोग बोले आजकल चलता है, जब बच्चे खुश है तो हम भी खुश है, बच्चे के खुशी में हमारी खुशी है, तो हम लोग मान गए. डैडी की क्या रिएक्शन? स्टार्टिंग में मैं भी ज़्यादा टेंशन में था, ऐसा कैसे हो गया बोलते, बाद में सब लोग ये किया तो मैं भी चलो अच्छी बात है. भाई ने कैसे समझाया? सबसे पहले मुझे मालूम पड़ा था ये गरबा के टाइम का. हाँ गरबे के टाइम. अरे ये तो इन्होंने छिपा के रखा था. हाँ मतलब इसको अलाउ क्यों मेरे साथ करते थे बाहर जाने को गरबा नाइट्स वगैरह. तो एक बार हम लोग ऐसे ही गए थे तो ये भी इनका शायद प्रोग्राम था मिलने का, तो फिर हम लोग निकल गए तो मेरे को एक फ्रेंड के साथ इसने भेज दिया और इन लोग बाद में कहीं पर मतलब दूसरे जगह पर गरबा खेल के आ गए. फिर आते वक्त मुझे मालूम पड़ा कि ये मतलब इनका मेरे साथ डायरेक्ट फेस टू फेस नहीं हुआ लेकिन मैंने इनको देख लिया था दोनों के साथ. फिर मुझे कुछ प्रॉब्लम नहीं था, मैं ये सब में ज़्यादा विश्वास नहीं रखता. तो आपने घर वालों को मनाया? मेन प्रॉब्लम पप्पा का ही था, बाकी घर में किसी को ज़्यादा प्रॉब्लम नहीं, तो पप्पा को भी मैंने एक दो बार समझाया. तुमच्या घरी काय होती वो प्रतिक्रिया? आम्हाला नाही पसंद होती. हाँ मग कसं काय? पहिल्या सुरू ती 3 मैत्रीण आल्या घरी आमच्या, तर मी विचारलं ही कोणती कोण, तर हा बोलला ही माझी खास मैत्रीण आहे.
मी यांना सांगितलं भूषणची खास मैत्री नाही, तर ते बोलले नाही चालणार बोलले, सरळ बोलून पडले तिच्या तोंडावरच की नाही चालणार, तिला राग आला ती निघून गेली आमच्या घरातून. मग नंतर आम्ही विचार केला, या चार 3-4 वर्षापर्यंत हा काय मुलगी बघायला तयारच नाही दुसरीकडे, तर आमचं नाही ऐकणार म्हणून मग हे लहान बहीण आहे ना त्यानं तिला मग घेतलं मध्ये घातलं मग की ताई तू शिकव सांग म्हणून घरी आईला नानाला तू शिकव. घर सगळं सांभाळलं, सेवा केली, चांगले वागले तर बस झालं ना. तुम्ही जर दुसरी मुलगी त्याच्या संग लग्न करून देणार आणि ती जर त्यानं वागवलं नाही त्या मुलीचं पण नुकसान होईल. नुकसान होईल आणि याचं पण मन दुखल. हा बी तुमच्या संग आता तर वागतोय तसं वागणार नाही असं मग ह्या मुलीनं समजावलं. आम्ही सगळे बसलेले होतो. आता सून कशी आहे? सून एकदम चांगले आहे ना, सगळे गुण संप. मग बरं झालं की नाही तेव्हा? बरं झालं, मुलाने चांगलं केलं की नाही? तिच्याकडून आम्हाला काही शिकायत नाही. अरे वा वा, व्हेरी गुड, थँक्यू. ऍक्च्युली हाने सांगितलं होतं मला आधी की ही माझी मला आवडते म्हणून, तर घरात सगळे नाही बोलायचे. तर मग एक दिवस मी आईकडे गेलेली, तर एक दिवस बाहेर घेऊन गेला मला. मग ही पण बाहेरून आलेली. मग एका गार्डनमध्ये आम्ही बसलो. मग त्याने मला सांगितलं की तू घरच्यांना समजाव, आईंना काय मानत नाही आहेत. तर त्याने मला समजावलं की बघ तू मी करणार तर हिच्याशीच करणार आहे असं. मग मी घरी सांगितलं आईला की तो नाहीच हिच्याशीच करणार, हिच्याशिवाय करणार नाही कोणाशी. म्हणून तुम्ही काय आता असे नाही बोलून चालणार नाही, आपल्या हातात नाही आहे, म्हणजे करायचं तर हिच्याशीच करायचं त्याला. मग आई अण्णाला समजावलं तर मग झालं, हळूहळू सगळ्यांची मनं बदलली. व्हेरी गुड. तुमचं कसं झालं? माझं पण लव्ह मॅरेज आहे. आता म्हणजे तिला मराठी स्वयंपाक वगैरे सगळं येत हो, सगळं सगळं. आता सासूबाई बघा काय सुनेवरती. आता घरामध्ये 4-6 पाहुणे जरी आले तरी सांभाळू शकते ती. होय होय, वा वा, म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम छान पद्धतीने केल्या. एकदाच म्हणजे मुलगी कशी की आईला बघते की दिपाळीला साडी आणायची, दिपाळीला काहीतरी घरात वस्तू आणायची, ती सगळं करते. हो, विना सांगता सगळं येते घरात. अरे बरं, खुश झाले सासूबाई आता एकदम. बरं बरं, ह्या अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी बक्षीस मिळवून द्या. पहिली चिठ्ठी. मराठी चित्रपटाचं नाव, अभिनय करा दोघांनी मिळून. 1-2-3 वेळ सुरू झाली. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेट असतो. पुढची चिठ्ठी घ्या. गाणं आहे, गाणं ओळखायचं. मस्त गाणं गायला घ्या. झी मराठी कडून ही भेट असतो. काय म्हण आहे का? मराठी म्हण आहे. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेट वस्तू तुमच्या आणि केपर कडून ही भेट वस्तू तुमच्यासाठी. या, तुमच्या 3 अपेक्षा सांगा हो मिस्टरांनी. आता मला जसं हे समजून घेतात फ्युचर मध्ये पण असं समजून घेतलं पाहिजे. मान्य. हो मान्य. दुसरे प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडजस्ट करतात. मला जेव्हा राग येतो. तुम्हाला येतो राग? हो. काय ते ऍडजस्ट करतात, तर इन फ्युचर पण असंच ऍडजस्ट केला पाहिजे. मान्य. करेल. पर्यायच नाही आता हो असं म्हणतात. करेल. तिसरं? तिसरं मीन्स आता घरची जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आमच्या दोघांवर आहे, मला हे सपोर्ट करतात त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये. इन फ्युचर पण असं सपोर्ट केला पाहिजे. सगळ्याला. तुमच्या 3 अपेक्षा काय? पहिल्यापेक्षा अशी आहे की म्हणजे माझी मिसेस आहे ना, तर तिला ताबडतोब राग येतो कोणत्याही गोष्टीचा. तिला समजून पण सांगितलं कदाचित तर तिला म्हणजे समजत नाही लवकर, समजते पण कसं तिला म्हणजे राग असतो मनामध्ये, तर तिने जो राग आहे तो जरा शांत केला पाहिजे. काय हो, समजून घेतलं पाहिजे. दुसरी अपेक्षा? काही डिशेस वगैरे चांगली बनवतो, तसंच कायमस्वरूपी मला डिशेस वगैरे किंवा फॅमिलीला वगैरे व्यवस्थित स्वयंपाक वगैरे बनवून सर्वांना हे केलं पाहिजे. रोज डोसा इडली. आणि तिसरी अपेक्षा? तेच घरामध्ये जशी वागते ती सुरू होईल, आता जशी वागते तशीच कायमस्वरूपी वागली पाहिजे. तसंच वागा, चिडचिड करताय तशीच चालू ठेवा. कळलं का? बरं, मला सांगा आज क्षमा मागायची तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला देणार?
मी आई वडिलांना सॉरी बोलेल, कारण की त्यांचं मन एक प्रकारे मी दुखवलं आहे, म्हणजे इंटरकास्ट लग्न करून तेव्हा त्यांना म्हणजे वाईट वाटलेलं सुरुवातीला त्यांच्या अगेन जाऊन मी, त्यासाठी त्यांना मी सॉरी बोलेल की म्हणजे मी जे केलं ते ॲक्च्युली बरोबर केलं पण त्यांच्या मनातेनं ते योग्य नव्हतं त्यावेळेस. बरं. आणि थँक्स मी माझ्या छोट्या ताईला बोलेल, तिने मला खूप सपोर्ट केला आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या ह्याच्या, आणि मोठी ताई पण दोघांनी खूप समजून घेतलं आहे मला, त्यांच्यामुळेच माझं आज लग्न झालं म्हणजे कल्पनाशी. तुमचं? मी पण माझ्या मम्मी पप्पाला सॉरी बोलते, कारण की त्यांची पण खूप विश होती की माझं लग्न असं केलं पाहिजे मीन्स कलकत्तामध्ये, पण त्या हिशोबाने झालं नाही. दोन पद्धतीने आमचं लग्न झालं, हिंदू आणि बौद्ध, तर त्यांना सॉरी बोलते आणि थँक्यू मी माझ्या सासू सासऱ्याला बोलते की त्यांच्यामुळे मला एवढं चांगला नवरा भेटतो. खूप छान. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.